तासगाव ते सांगली या मार्गावरील कौलापूर जवळ भरधाव वेगा ट्रक चालवून समोरून येणाऱ्या एस टी बसला धडक देऊन अपघात झाल्याची घटना घडली आहे सदरचा अपघात हा गुरुवारी दिनांक तीन ऑगस्ट रोजी दुपारी पाहुणे तीन वाजण्याच्या सुमारास झालाय चालकाने प्रसंगावधान राखून एस टी रस्त्याच्या कडेला घेतल्याने कोणीही जखमी झालं नाही मात्र दोन्ही वाहनाचे पन्नास हजारांचे नुकसान झाले या प्रकरणी बस चालक सुखदेव सीताराम कदम राहणार पिंपरी खुर्द तालुका आटपाडी यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली त्यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालक रमेश नानासू सावंत राहणार डिक्सळ तालुका सांगोला यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली